मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मागील रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगले स्थापले आहे. याच आरोपांवर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ही भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याच आठवड्यात केलेल्या गंभीर आरोपांमध्ये अगदी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, इथपासून ते बामणी कावा यासारखे जातीवाचक आणि वादग्रस्त शब्दाचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे बामणी कावा करून मराठ्यांना संपवत आहेत, मराठे फडणवीसचा बामणी कावा संपवतील आणि फडणवीसलाही संपवतील, फडणवीस मराठ्यांच्या नादी लागला तर मी फडणवीसला संपवेल, असा देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत आणि त्यांची जात काढत मागील रविवारी मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जहरी टीका केली. मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या गंभीर आरोपाबद्दल देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या शोमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे हे फार नवीन आहेत असं म्हटलं. मी उपाशी असल्याने माझा ताबा सुटला असं जरांगे म्हणाले. सोडून द्या, जरांगे तर बिचारे नवीन आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांच्या निशाणा साधला. जेव्हा काही हाती सापडत नाही तेव्हा शरद पवारही माझ्या जातीवर जातात. संभाजीराजांना आम्ही ज्यावेळेस तिकीट दिलं होतं त्यावेळेस शरद पवार म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे, आता पेशवे छत्रपती नेमत आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी माझी जात काढली होती. त्यांना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाहीत त्यामुळे ते माझ्यावर जातीवरून आरोप करतात, पण आता महाराष्ट्र जातीपातीत अडकणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी थेट शरद पवारांवर टीका केली. आपल्याला जातीवरून लक्ष केलं जात आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं. मी मागेही बोललो होतो की माझी जात लपली नाही, मी ती लपून ठेवली नाही, मला त्यात अपराधही वाटत नाही आणि तसं असण्याचं काही कारणही नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. माझी जात मागे टाकून महाराष्ट्राने मला स्वीकारलं आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारलं आहे, मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. महाराष्ट्राने मला स्वीकारलं असून मला कोण प्रमाणपत्र देणार, कुणाला हा अधिकार आहे मला प्रमाणपत्र द्यायचा, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. महाराष्ट्राने मला स्वीकारलं असल्याने मी राज्यातील प्रत्येक समाजासाठी लढणार आहे, एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार नाही, माझी क्षमता अशापर्यंत मी काम करत राहणार आहे, असं देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या राजकारणावरून शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले. देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका. आता शिंदेसाहेब त्या दिवशी बोलले की जरांगेंनी जे आरोप केले, फडणवीसांची प्रतिमा ही मराठा विरोधी प्रतिमा तयार करण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मी तर सांगितलं ना, बघा पहिली गोष्ट मी तुमच्याकडे मागेही बोललो, माझी जात लपलेली नाही, ती मी लपवून ठेवणार नाही आणि मला त्याच्यात अपराध बोध देखील नाही, असण्याचं कारणच नाही आहे. महाराष्ट्राने माझी जात मागे टाकली आहे, महाराष्ट्राने मला स्वीकारलेलं आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाने मला स्वीकारलेलं आहे, मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं, कोणाला अधिकार आहे सर्टिफिकेट द्यायचा आणि कोणी अधिकार दिला मला सर्टिफिकेट काय दिलं पाहिजे. तुम्ही शिंदेसाहेब म्हणाले ते अतिशय योग्य आहे, महाराष्ट्राने मला स्वीकारलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाकरता लढतो आहे, लढणार आहे, मेहनत करणार आहे. एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार थोडी आहे, मला कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत महाराष्ट्राचं कल्याण होत नाही तोपर्यंत माझी जेवढी क्षमता आहे, मी असं नाही म्हणत की मी सगळ्यात मोठा जादूगार आहे, माझी जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने मी लढत राहील. मला एक शब्द वापरायचा नव्हता पण मी, कारण जरांगेंच्या तोंडी तो 2-3 वेळा आला, बामणी कावा. म्हणजे इतक्यापर्यंत आरोप झाले की सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न. त्यांनी नंतर काहीतरी सांगितलं की बाबा मी खूप दिवस उपाशी होतो त्याच्यामुळे माझा ताबा सुटला होता वगैरे, त्यामुळे त्यांना सोडून द्या, जाऊ द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जरांगे तर बिचारे नवीन आहेत, व ज्यावेळी काही सापडत नाही विषय, पवारसाहेबांसारखा माणूस देखील जातीवर जातो ना. ज्यावेळी आम्ही संभाजीराजेंना तिकीट दिलं त्यावेळी किती नाराज झाले होते पवारसाहेब, त्यांनी स्टेटमेंट दिलं की पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे, आता पेशवे छत्रपती नेमतात. त्यामुळे हे काही नवल नाही आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध आणि माझ्याविरुद्ध तर नेहमीच मी बघितलं आहे, जेव्हा कुठलाही विषय मिळत नाही त्यांना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही, त्यांना माझ्यावर इनएफिशियन्सीचे आरोप लावता येत नाही, त्यांच्यावर माझ्यावर राजकीय आरोप लावता येत नाही, तेव्हाच जातीचे आरोप लावण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र खूप पुढे गेला आहे, त्यांना समजत नाही.
आणि अलीकडच्या काळात मला असं वाटतं की काही नवीन नेते देखील हा प्रयत्न करतायत, त्यांनाही महाराष्ट्र समजून घ्यावा लागेल. महाराष्ट्र हा जातीपातीत अडकणार नाही.